सी सेवा आज गोंडवना दर्शन ह्या वेबच्या माध्यमातून जे काहीही कार्यशाळा आयोजित केलेली आहे ह्या कार्यशाळेचे ज्यांनी मला संपर्क केला असे बी के वड्डे खूप दिवसांपासून ह्या उपक्रमाच्या संदर्भात अधूनमधून माझ्याशी बोलत होत्या अशा उषता यात्राम आत्ता जी जी मंडळी लाईव्ह राहणार आहेत ते सर्व मित्रगण आणि ज्यांच्या कामाच्या प्रेरणेमधून उषाताई यात्रामांना हा उपक्रम आपल्या बांधवांपर्यंत सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांना जे काही वाटलं त्यांचं जे काम आहे त्यांच्याविषयी मी थोडक्यात सुरुवातीला बोलणार आहे ताराम साहेब उभ्या महाराष्ट्रात आणि पातळीवरती देखील त्यांनी आदिवासींची सच्चाई आदिवासींचं काम पोचवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि गोंडवना दर्शन हे जे काही मॅगेझिन आहे हे, हे सातत्याने चालवण्याचा प्रयत्न केला आपल्याला माहीत आहे की अशा प्रकारचे नियतकालिक मासिक आणि तेही आदिवासींचं चालवणं खूप अवघड आहे परंतु त्यांनी मात्र स्वतःच्या बळावरती मोठ्या जिद्दीनं जे काही शासनाची परवानगी घेऊन रितसरपणे आणि ही जी पत्रिका आहे ती चालवली ते काही वर्षांपासून माझ्या संपर्कामध्ये मा होते त्यांनी माझं कसं मला माहीत नाही नावं ऐकलेलं होतं आणि पत्ता मिळवलेला होता आणि ते मला प्रत्येक वेळेला हे मासिक पोस्टाने पाठवायचे आणि ते मासिक आल्याच्यानंतर मी सुरुवातीला बघितलं की अत्यंत दर्जेदार अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचे हिंदीमधले संशोधनपूर्ण असे लेख असायचे माझ्याकडे आत्ता जो काही अंक आहे शंकरसिंह रघुनाथ शहा बलिदान दिवस विशेषांक असं त्याचं शीर्षक आहे आणि मग त्याच्या मुखपृष्ठावरती ह्या दोन्ही क्रांतिकारकांचे फोटो दिलेले आहेत त्यांची तळमळ मी फार जवळून बघितली एक दोन वेळा त्यांना आमंत्रित करण्याचा योगही मला आला उषाताही सोबत होत्या जे काही लोकसाहित्य भारतीय अशा लोक अशावरती आम्ही एक नॅशनल सेमिनार आयोजित केलेलं होतं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आणि मी ताराम साहेबांना आणि उषाताईंना आमंत्रित केलेलं होतं ते एका सत्राचे सत्राध्यक्ष होते उषाताई देखील एका सत्रामध्ये स्त्रियांच्या लोकगीतांवरती बोलणार होत्या आणि जे दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र होतं त्याचा जो बॅनर बनवलेला होता त्या बॅनरवरती सिंधू संस्कृतीचे काही अवशेष आम्ही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी प्रिंट केलेले होते आणि जेव्हा सुनेरसिंह तारामसाहेब बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांनी सांगितलं की हे जे काही बॅनरवरती जे चित्र दिलेले आहेत हे काय आहे माहीत आहे का तेव्हा कुलगुरु महोदय आणि बरीच मंडळी गुजरातवरतून अशोकभाई चौधरी आलेले होते आणि सगळी मोठी मंडळी बसलेली होती तेव्हा सुन्यरसिंह तारा तिथे असलेल्या चित्रांचं स्पष्टीकरण केलं जो सिंधू संस्कृतीमधला आदिवासींचा टाक त्या ठिकाणी होता आणि सिंधू संस्कृतीमध्ये माणसाइतकीच प्राण्यांना देखील प्रतिष्ठा किंवा त्यांना महत्त्व दिलं जातं अशा प्रकारचा त्यांचा तो जो बैलाचं चित्र आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी चित्र होतं त्याचं त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टीकरण दिल्याच्या नंतर संपूर्ण प्रेक्षागृह आवाक झाला सर्व मंडळी बघत राहिली आणि त्यांनी सांगितलं की रोमटीजीने हे जो यहाँ पर किया है वो बहुत ध्यान देकर या अभ्यास या पढाई कर किया है तेव्हा मला फार विशेष वाटलं ते दोघंही त्या दिवशी आमच्याकडं थांबणार होते आणि मग संध्याकाळच्या वेळेला आम्ही पुन्हा वेगवेगळ्या प्रकारची चर्चाही केली असे ताराम तारामसाहेब आणि गोंडवणा दर्शन ह्या नावानं हे जे काही चालवलं जातं आहे हा उपक्रम मला ते ऐकून खूप आनंद वाटला अत्यंत स्तुत्य अशा प्रकारचा हा उपक्रम आहे एक त्यातला दुसरा एक जो अंक आहे गोंडवना दर्शनचा श्रेमिक ही विकास का सच्चा निर्माता आणि त्यामध्ये एक लेख असा होता प्रगती के शिकार आदिवासी अत्यंत अभ्यासपूर्ण हे लेख आणि आदिवासींवरती होणारे अन्याय अत्याचार गोंडी साहित्याचं दर्शन आणि भारतीय पातळीवरती वेगवेगळ्या प्रकारच्या आदिवासींच्या बोली असतील आदिवासी जमातींचं साहित्य असेल ते त्यामध्ये त्याचा समाविष्ट केलेला असायचा असं आसा हे गोंडी दर्शन आणि हा विशेषांक किंवा सुंदरसिंह तारामसाहेबांनी ह्या सगळ्या गोष्टी समाजापर्यंत पोचवण्याचं एक मोठं धाडस आपण म्हणूया परंतु प्रामाणिकपणे केलं आणि म्हणून मी त्यांच्या सहचारीने उषा किरण आत्रामताई त्यांचे आपण सर्व अनुयायी गोंडवना दर्शन किंवा गोंडवना लँड ज्याला आपण म्हणतो अशा प्रकारचं लँड मी मागेही माझ्या वेगवेगळ्या व्याख्यानांमध्ये बोललेलो होतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं गोंडवना लँड आहे तसं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इकडे डांगान लँड आहे कोळी महादेव ठाकर जमात भिल्ल आणि हा जो काही सह्याद्रीचा पट्टा आहे इकडे कळसूबाईचं शिखर असेल भीमाशंकर असेल तर थेट त्र्यंबकेश्वरपर्यंत आणि कोकणाचा जोडून आलेला जो पट्टा आहे ह्या परिसरामध्ये त्याला कुळवण असं संबोधलं जातं जसं तिकडे भिलवन आहे तसं आणि मग इकडचा गोंडवन आणि आपल्याला माहीत आहे की ह्या प्रत्येक जमातीच्या राजांनी त्या ठिकाणी मोठा पराक्रम करून आणि आपलं राज्य स्थापन केलेलं होतं अशा ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बांधवांपर्यंत समाजापर्यंत पोचल्या पाहिजेत असं सुंदर सिंह तारामसाहेबांना सातत्यानं वाटायचं त्यांचं जी काही त्या पत्रिकेला संपादकीय असायचं ते अत्यंत अभ्यासपूर्ण वाचनीय वाचण्यासारखं असायचं आणि संपूर्ण दोन तीन महिन्यामध्ये देशपातळीवरती झालेल्या घडामोडी आणि आदिवासींना जे काही नागवलं गेलं त्यांच्यावरती अत्याचार झाले त्याच्याविषयीचं अत्यंत उत्तम असं भाष्य असायचं आणि ते संपादकीय वाचल्याच्या नंतर आपल्याला सगळ्या घडामोडी लक्षात यायचं त्याविषयीचा हा उपक्रम आपण घेत आहोत मला मोठा आनंद वाटला मी आपल्या समोर आदिवासी कवितेच्या अनुषंगानं काही थोडक्यात काही माझ्या पद्धतीनं काही मूल्ये जीवनमूल्ये जे आहेत आणि काही निराळे पण जे आहे आदिवासी कवितेमधलं ते आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करेल खऱ्या अर्थानं आदिवासी साहित्य हे अशा काही नियमांनी बंदिस्त नाही ते जंगलाप्रमाणे निसर्गामध्ये जे काही अवखळ अशा प्रकारचा वारा वाहतो आणि ओढ्याचं खळखळणारं पाणी त्याचा जो येणारा आवाज तशा प्रकारच्या आवाजाच्या चालीवरती वाऱ्याच्या त्या मंजूळ अशा धुनीमध्ये आणि सोसाट्याचा वारा आल्याच्यानंतर झाडाची एक फांदी दुसऱ्या फांदीवरती घासावी आणि त्यातून येणारा आवाज त्याच्यातून आदिवासीनं वेगवेगळ्या प्रकारचं जे वाद्य आहे ते त्याचा शोध लावला आणि हा अशा पद्धतीचा गाणारा नाचणारा वाद्य तयार करणारा स्वतःसाठीच आणि तो काम करत राहिला गुणगुणं हे त्याचं खऱ्या अर्थानं जीवन आपल्याला माहीत आहे आणि असा हा गुणगुणणारा आदिवासी नाचणारा आदिवासी त्याच्यामध्येच तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनाचा अर्थ तो शोधत राहिला निसर्गाची नातं त्याने जोडलं संत तुकारामांनी झाडांना वृक्षांना सगळे सोयरे मानलेले होते त्याच्यात कितीतरी आधीपासून आदिवासी आधी मानत आला अशा प्रकारच्या झाडांना आणि म्हणूनच त्यांनी संत तुकारामांना पण आपला सोयरा आपला जवळचा मानला होता की हा पण झाडावरती प्रेम करणार आहे असा हा आदिवासी मी मागेही म्हणालो होतो की आदिवासींनी कविता अधिक प्रमाणामध्ये लिहिलेली आहे तर त्याच्यामागचं कारण तुम्हा मला माहीत आहे की त्याचं गाणं त्याचं गुणगुणणं हे त्याला आनंद देणारं होतं नव्हे जगण्यासाठी उभारी देणारं देखील आहे आणि त्याच्यामुळं तो कशाचाच विचार करत नाही आत्ता पोटामध्ये काही नाही ना तर त्याचा शोध घेईल परंतु ते मिळाल्याच्या नंतर उद्याला मिळेल का याची चिंता तो करत नाही आणि म्हणून उद्याचा दिवस जेव्हा उजडेल तेव्हाच त्याला ते ते त्या ते गोष्टीचा शोध घ्यायचा असतं किंवा तो घेत असतो कविता गाणं हे माणसाला जगवतं प्रेम देतं आणि विचार करायला पण लावतं त्यामुळं आपल्याकडं जी परंपरा कवितेशी सांगितली गेली किंवा कवितेला ज्या विशिष्ट प्रकारच्या नियमांमध्ये बंदिस्त केलं अशीच कविता असायला पाहिजे आदिवासींचं मात्र या प्रकारची निर्मिती किंवा अशा प्रकारचं कविता लिहून आपल्याला चालणार नाही आपल्या मित्रांनी खूप मोठा वारसा जपलेला आहे मोठ्या प्रकारचं काम करून ठेवलेलं आहे मी मागच्या एका माझ्या मांडणीमध्ये मी असं म्हणालो होतो की सर्वात पहिल्यांदा ह्या पृथ्वी तलावरती जे काही काव्य जन्माला आलं ते आपला वाल्या कोळी आणि त्या वाल्या कोळ्यानं त्याचे काही तमसा नदीवरती स्नानासाठी गेलेला होता आपल्या भारद्वाज नावाच्या शिष्याबरोबर आणि तो स्नान करून जेव्हा माघारी येत होता तेव्हा ग्रऊच पक्षाचं जोड़प एक त्या झाडावरती बसला असताना शिकार करणाऱ्यांना बाण मारला आणि बरोबर नराला तो लागला आणि नर खाली पडला हा देखावा ह्या वाल्या कोळ्याने बघितला आणि त्याच्या मुखातून जे काही बाहेर पडलं ते पहिलं आदिवासी काव्य याबद्दल काही अभ्यासक त्याच्यावरती वाद घालू शकतात परंतु जेव्हा कुठेतरी आपल्याला आपली अस्मिता आपली प्रतिष्ठा आणि आपला इतिहास काव्याच्या अनुषंगानं म्हणा एकूणच साहित्याच्या अनुषंगानं जेव्हा आपण मांडण्याचा प्रयत्न करतो सांगण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या प्रकारच्या काही नोंदी त्याला अस्तित्व नोंदी असे आपण म्हणूया जे काही गुराख्याचं गाणं येतं आहे हे कसं काय जन्माला आलं तर त्या जंगलामध्ये मनमुरातपणे बागडणारी हे गुराखी गाणी म्हणतात काय नाचतात काय बागडतात काय आणि त्यांच्या मुखातून तिथल्या जंगलाचं जे गाणं येतं आहे म्हणून सॉन्ग ऑफ फॉरेस्ट जंगलाचं गाणं त्यांना अधिक चांगल्या पद्धतीनं जगायला लावतं आणि काही कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावरती नसतं तर असं जंगलाचं गाणं तो लिहित राहिला मी मागे म्हणालो होतो की झाडावरती उमललेली ज्या प्रकारची फुलं असतात आणि ती फुलं किंवा नंतर त्याला येणारी फळं ही त्या झाडाशी एका नैसर्गिक चक्रामध्ये बंदिस्त असतात म्हणजे त्यांचं नातं जसं पानांशी जसं त्या वेलींशी आणि फांद्या त्याच्यानंतर एकूण संपूर्ण शरीराचं जसं अवयव असतं तशाच पद्धतीनं कवितेचं देखील असतं तशाच पद्धतीचं साहित्य किंवा त्याच्याकडे आपल्याला पाहता येतं काही समीक्षकांनी काव्य मीमांसकांनी कवितेबद्दल खूप काही उक्ती केलेल्या आहेत वामन नावाचा जो मीमांसक होऊन गेला तो रीतीर काव्यसे असा म्हणाला होता म्हणजे रीती हा काव्याचा आत्मा असतो पण इकडे आदिवासींमध्ये मात्र ते निसर्गामधल्या चराचरामध्ये पाहतात आणि तिथून त्यांच्या मुखावरती ते गीत येतं ते गाणं येतं खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनाचा तो आविर्भाज्य अशा प्रकारचा भाग असतो कुसुमाग्रज असं म्हणतात की जी ते गाणं आहे ती कविता आहे ती नुसती गुणगुणून चालत नाही तर आपल्या समोर पानावरती जे अन्न वाढलेलं आहे आणि तुम्हाला खूप भूक लागलेली आहे तेव्हा तुम्ही ते अन्न ज्या पद्धतीनं चवीचवीनं खाता आणि तुम्हाला एक त्यातून आनंद मिळतो तर तशा प्रकारची कविता ही आपल्याला उपभोगता आली पाहिजे पण आदिवासींना अशा प्रकारची उपभोगिता किंवा त्या प्रकारची कविता असं करून चालणार नाही मी म्हणालो ना की तो कवितेचा उपभोगता जरूर आहे परंतु त्याच्या जीवनाचं ते गाणं आहे आणि म्हणून तो गुणगुणातच पुढे प्रवासाला निघालेला आहे ह्या गुणगुणण्यानं आणि त्याला खऱ्या अर्थानं जगायला मदत करणारं अशा प्रकारचं गाणं जे आहे ते त्याला मिळालेलं आहे त्याला सापडलेलं आहे मी मग असे म्हणालो त्याप्रमाणे की सर्वात पहिल्यांदा जी कविता जन्माला येते आहे आदिवासीची डॉक्टर विनायक तुमरामांनी अत्यंत सोप्या शब्दांमध्ये सांगितलेलं आहे की आदिवासी कविता साहित्याच्या गडाची पहिली पायरी आहे साहित्याला जो काही प्रारंभ झाला तोच कवितेनं झालेला आहे आदिवासी कविता हे आदिवासी साहित्याचं नक्सीदार कोरीव आणि भक्कम अशा प्रकारचं महाद्वार आहे आपल्याला माहीत आहे की आदिवासीनं जे काही त्या गुहेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चित्रं काढली म्हणजे हा सर्वात पहिला चित्रकार आहे त्या जंगलामध्ये पळणारं हरिण वाघ हे वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र प्राणी जे काही होते ते इतर छोट्या प्राण्यांवरती चाल करायचे आदिवासींवरती चालून यायचे त्यावेळेला ते, ते कशा पद्धतीने किती गतीने पळतात अशा प्रकारची गती, प्रकार गती देखील आदिवासीनं आपल्या चित्रामध्ये काढलेली आहे आणि अशा प्रकारची चित्र आता जागतिक स्तरावरती सगळीकडे आपल्याला बघायला मिळतात आणि म्हणून आदिवासी साहित्याची अस्तित्व नोंदच मुळात कवितेनं झालेली आहे आणि मग नंतर तो थो थोड्या बहुत संख्येनं इतर कथा असेल कविता असेल नाटक का असेल काही स्फुट लेखनही तो करू लागला परंतु सर्वात जास्त संख्येनं त्याने कवितेची नोंद मांडीने केलेली आपल्याला बघायला मिळते आहे आज मी तिला साधारण चारशे ते साडेचारशे कवी महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला हे लिहिताना दिसतील मग आपल्याकडं काही पहिल्या फळीमधले कवींचा विचार झालेला आहे त्याच्यामध्ये काही महत्त्वाचे कवी आपल्याकडं नावं सांगण्यासारखे नक्कीच आहेत ज्यांचा आपण मोठा आदरानं उल्लेख करतो भुजंग मेसरामांचं नाव आपल्याला कदापिही विसरून चालणार नाही वाहारू सोनवणे असतील डॉक्टर विनायक तुमराम असतील उषाताई अत्राम असतील कुसुम आलाम असतील माझी सनद कुठे आहे असा व्यवस्थेला जाब विसरणारे चामुलाल राठवा अत्यंत निराळ्या धाटणीच्या आणि अंगावरती शहऱ्या आणणाऱ्या वास्तव जाणिवा मांडणारे अशा प्रकारचे कवी ते आज आपल्यामध्ये नाहीत परंतु सनदेचा प्रश्नच त्यांनी उपस्थित केला आणि त्यांच्या काव्यसंग्रहाचं नाव आहे माझी सनद कुठे आहे आमची सनद कुठे आहे त्यामुळं असा रोखोक व्यवस्थेला सवाल विचारण्याचं काम हे मोठं धाडसाचं आहे सुरुवातीला त्यांनी बघा की एखाद्या झाडाखाली बसून आणि तो गीत म्हणू लागला त्या झाडाचं आणि त्याचं काही नातं तो त्या गीतामध्ये कवितेमध्ये मांडू लागला आणि गोंडी साहित्यानं तर जगाला महान अशा प्रकारचं साहित्य दिलेलं आहे त्याच्यामुळं ढिलोरी कविता असतील गोंडी बोल्या बोलीमधल्या कविता असतील आपल्याकडं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की डांगानी नावाची जी बोली आहे तिच्यामध्ये डॉक्टर संजय लोहोकर यांनी खूप सुंदर अशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर इतरही काही कवयित्री आणि कवी आता फार चांगल्या प्रकारचे मांडणी करू लागलेले आहेत आपल्या देश स्वतंत्र झाला पण खऱ्या अर्थानं आदिवासींना स्वतंत्र आले का आणि म्हणून त्यावरती भाष्य करणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या कविता देखील आलेल्या आहेत ढोल नावाचा एखादा काव्यसंग्रह येतो आहे आणि सात पुड्याच्या पाहित्यासून आदिवासींचं आणि ढोलाचं काय नातं आहे आणि एक सुंदर अशा प्रकारचा झाड त्या झाडाला गोल अशा प्रकारचा पार बांधलेला आहे आणि त्या पाराभोवती सर्व आदिवासी रिंगण करून नाचतात आणि ढोल वाजतो आहे खऱ्या अर्थानं आदिवासींचा ढोल म्हणजे त्यांचं जीवन जगण्याचं प्रतीक ढोलावरती वेगवेगळ्या प्रकारची थाप पडते आदिवासींना माहीत आहे की ही थाप कशासाठीची आहे आनंदाची दुःखाची अजून निरनिराळ्या पद्धतीनं एखादं संकट येणारं असेल तर त्या पद्धतीची ढोलावरती थाप पडते की आदिवासी सावध होतात आणि आनंदाच्या क्षणी नाचायचं असतं बागडायचं असतं तेव्हा संध्याकाळच्या वेळेला ढोलावरती ती थाप पडली की सगळे आदिवासी त्या आपल्या झोपडीमधून बाहेर येऊन आणि सार्वजनिक ठिकाणी जमू लागतात हा ढोलाचा संदेश मला असं वाटतं की जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये फक्त आदिवासी आणि आदिवासींनीच दिलेलं आहे आणि म्हणून ढोलासोबत नाचणं हे असं तसं नव्हे तर तो एक त्यांचा जीवन जगण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा भाग बनून राहिलेला रा ले आहे आणि म्हणून आपल्याला ते बघावं लागणार आहे मी साहित्य रंभाची आग्र पायरी अशा पद्धतीचा एक लेख लिहिलेला होता आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच हा जो वाल्या आहे त्याला लुटारू असं संबोधलं गेलं तो दरोडेखोर होता असं त्याला संबोधलं गेलं आणि म्हणून ज्या काही कथा रचल्या गेल्या काल्पनिक अशा प्रकारच्या कथा त्या आपल्याला माहीत आहेत मात्र वाल्या कोळी हा जंगलाचं संवर्धन करणारा होता तो त्याला जंगलाविषयी फार अभिमान होता आणि जंगल तुटता कामा नव्हे आणि म्हणून तो रखवालदारकी करायचा तो खऱ्या अर्थानं जंगलाचा पहारेकरी होता आणि त्याला असं वाटायचं की जंगलामध्ये कुणीही येऊन वन? आणि वनऔषधी जी आहेत तर त्याचं नायनाट करता कामा नव्हे आणि म्हणून तो विशिष्ट अशा प्रकारच्या त्या जंगलाच्या हद्दीमध्ये थांबलेला असायचा आणि त्याच्यामध्ये आतमध्ये शिरकाव करणाऱ्या प्रत्येक माणसाला तो विचारायचा की इकडे कशासाठी चाललेला आहे तुझं कोणत्या प्रकारचं काम आहे अशा पद्धतीनं देखरेख ठेवणारा हा जंगलाचा पहारेकरी मात्र व्यवस्थेनं त्याला बदनाम केलं आणि म्हणून मी असं म्हणालो की हा जंगलाचं संवर्धन करणारा जो वाल्या कुळे आहे आपल्याकडे नाही का अलीकडे शासनानं टोल वसुली अशा प्रकारचं जे काही उपक्रम आखला आणि मग तिथे प्रत्येक त्या परिसरामधून जाणाऱ्या वुहानाकडनं टोल घेतला गेला तशा पद्धतीचा टोल वसूल करणारा परंतु आदिवासी इलाख्यामध्ये म्हणजे सेवा देणारा अशा प्रकारचा हा वाल्या कोळी होता त्याच्याविषयीच्या ज्या काही कथा काल्पनिक लिहिल्या ते आपल्यापर्यंत पोहोचल्या मात्र त्याचं महत्त्वाचं जे काही काम आहे ते पोहोचलं नाही वाल्याचा वाल्मिकी झाला ऋषी झाला पण आदिवासी म्हणतात की जाला, वाल्या कोळी हा वाल्याचा असता तर बरं झाला असता त्याचा वाल्मिक ऋषी झाला आणि त्यांनी नंतर अशा प्रकारचं जे काही काव्य लिहिलं ते आदिवासींच्या कामाचं नाही त्याच्यामुळं आपल्याला माहीत आहे की दया पवार नावाचे जे कवी त्यांनी कोंडवाडा नावाचा जो काव्यसंग्रह लिहिला आणि त्याच्यामध्ये ते म्हणाले की हे महाकवी वाल्या कोळ्याला आदिवासींचा तो संपूर्ण देशामधला महान अशा प्रकारचा कवी हे महाकवे तुला महाकवी तरी कसं म्हणावं का तर तू फार मोठी चूक केलेली आहे तू जर का आमच्या विषयीचा एखादा शब्द जरी जर का त्या कवितेमध्ये लिहिलं असतं आदिवासींची प्रतिमा जर का उमटवली असती तर तुझं नाव आम्ही काळजावरती करून ठेवलं असतं परंतु तसं काहीच तू केलं नाही आणि म्हणून तुला महा महाकवी तरी कसं म्हणावं अशा प्रकारचा सवाल ते कोंडवाडा आणि हे महाकवी नावाच्या कवितेमध्ये करतात असा हा वाल्याकोळी आदिवासी म्हणतात की आमचा वाल्याकोळीच बरा होता तो वाल्मिक ऋषी झाला आणि तो आमचा राहिलाच नाही वाल्याकोळीप्रमाणे अनेक जणांना अशा पद्धतीनं हायजॅक केलं गेलं आदिवासींच्या अशा प्रकारच्या नररत्नांच्या कितीतरी कहाणी आपल्याला सांगता येतील परंतु त्या मात्र तिकडे त्यांना घेतलं गेलं आणि मग त्यांच्यावरती त्या प्रकारे त्या धर्माचं एकूण संपूर्ण संस्कृतीचं व्यवस्थेचं संस्कार केले गेले आणि आदिवासींची अस्मिता होती आदिवासींचा विचार होता आदिवासींची संस्कृती होती तिचा नायनाट झाला पुसली गेली आणि त्यांना त्यांच्याप्रमाणेच त्यांना शिकवून दिली आणि त्या पद्धतीने वागायला लावलं आज आपल्याला अशा प्रकारची काही माणसं बघायला मिळतील साहित्य कशाला म्हणायचं तर आपण लिहावं आणि कुणीतरी वाचावं याच्या पलीकडे काय आहे म्हणजे ढीगभर अशा प्रकारची पुस्तकं लिहायची आणि ती कुणीतरी वाचावी अशा प्रकारची अपेक्षा करायची पण त्या साहित्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या समाजाचं प्रतिबिंब पडलं आहे का हे बघणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून बघा आदिवासी हजारो वर्षांपासून जगत आला नाचत आला गात आला त्याच्यामध्ये मी जाणीवपूर्वक आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो सिंधू संस्कृतीच्या अवशेषांचा आता अभ्यास झालेला आहे राखलदास बॅनर्जीसारखा एखादा अभ्यासक मृतांची टेकडी असं म्हणतो आणि त्याचं उत्खनन करतो आणि मग त्या ठिकाणी एखादी अशा प्रकारची स्त्रीची मूर्ती सापडते पुरुषाची मूर्ती सापडते तर त्या काळामध्ये नाच गाण्याची जी काही सत्र व्हायची आणि सगळी मंडळी एकत्र जमायची तेव्हा कमरेवरती हात ठेवून नाचण्याच्या पवित्रेमध्ये असलेली एक स्त्री ती दाखवलेली आहे ती नक्की नाचण्याच्या पवित्रेमध्ये होती कशावरतून तर आपल्याला हे माहीत आहे की शृंगार करणं किंवा इतरांपेक्षा आपण निराळं दिसणं त्याच्यासाठी आभूषणं गळ्यामध्ये विशिष्ट प्रकारच्या माळा कानामध्ये नाकामध्ये आणि मग इतरांसमोर येणं तर आदिवासी त्या ठिकाणी जंगलामधल्याच वेगवेगळ्या झाडांच्या पाण्याच्या रंग करून आपल्या शरीराचं तो शरीरालाच आपल्या कॅनव्हास बनवायचा आणि तो स्वतःची आणि इतरांची करमणूक करायचा त्यामुळं अत्यंत सभ्यतेनं त्याने हे सगळे काम साहित्याची निर्मिती साहित्याचं समर्धन करण्यासाठी तो झटलेला आहे प्रयत्न करत आलेला आहे आणि म्हणून जीवनमूल्य जे काही आहे ते खऱ्या अर्थानं आदिवासींकडनं ह्या देशानं जगानं खऱ्या अर्थानं केव्हाच शिकायला पाहिजे होतं आत्मसात करायला पाहिजे होतं परंतु तसं आपल्याला माहीत ते झालेलं नाही सिंधू संस्कृतीचा जो काही राजा होऊन गेला त्याचं नाव शंभर आपल्याकडं एक ते शंभर अशा प्रकारचे जे अंक आहेत हा शंभरावा जो अंक आहे तो आदिवासींच्या राजा हा जो होता शंभर नावाचा याच्या नावावरतून तो आलेला आहे मंडळी सांगत नाहीत अभ्यासक आपल्याशी चर्चा करत नाहीत परंतु ही खरं ही गोष्ट आहे आणि असा हा शंभर राजा त्या सिंधू संस्कृतीमध्ये तिथल्या मोहिंजोदोडो हडप्पा अशा प्रकारची जी नगरं होती त्या नगरांमध्ये त्याने लोकांना सांगितलं होतं की कोणत्या दिशेला कशा प्रकारचं झाड लावायचं जेणेकरून आपल्या संपूर्ण नगरावरती त्याची सावली पडेल विशिष्ट वेळेला आणि वाऱ्यानं त्या झाडांचा जो काही ऑक्सिजन आहे तो सगळीकडे पसरेल आणि म्हणून माणसं अधिक दिवस जगतील या प्रकारचा विचार त्याचा असायचा त्यांनी तिथे लावलेल्या झाडांना सुंदर अशा प्रकारचे पार बांधायला सांगितलेले होते अलीकडचा जो काही विचार आलेला आहे की झाडे लावा किंवा हम दो हमारे दो ह्या शंभर राजानं सिंधू संस्कृतीच्या त्या, त्या नगरामध्ये या प्रकारचा विचार त्या काळामध्ये पेरलेला होता आणि तो विचार करायचा की अधिक झाडं जो लावणारा मनुष्य असेल त्याचा नागरी सत्कार घडवून आणायचा तो वेगवेगळ्या प्रकारची व्याख्यानं द्यायचा लोकांना तेव्हा आपल्या सर्व बांधवांना त्या ठिकाणी बसवायचा हा बहानलेल्या झाडाच्या त्या पारावरती बसायचा आणि अशा प्रकारचे विचाराची आदानप्रदान व्हायची मला असं वाटतं की हीही गोष्ट सांगितली गेली नाही हा जो शंभर राजा होता याने किंवा याच्याकडे शंभर किल्ले होते आणि आर्यांनी एक एक किल्ला काढून घ्यायला सुरुवात केली मोठं घनघोर अशा प्रकारचं युद्ध व्हायचं नव्याण्णव किल्ले हे आर्यांनी आणि आर्यांकडनं शंभराकडनं काढून घेतले आणि असं म्हणतात की शंभरावा किल्ला मात्र त्यांना घेता आला नाही पण शंभर राजाला संपून टाकलं असा हा सिंधू संस्कृतीचा शंभर राजा आणि त्याचा इतिहास आणि तिथे गुणगुणली जाणारी गीतं मला असं वाटतं की कवितेचा तो आरंभ असावा आणि म्हणूनच मी म्हणालो होतो की साहित्यरंभाची अग्रपायरी आदिवासी कविता त्यातलं जीवनमूल्य काय आहे ते आदिवासी लोक गीतांमध्ये आपल्याला बघायला मिळतं असं लक्षात येईल की हे सगळं जे काही त्याची जगण्याच्या रीतीभाती आहेत ह्या त्याच्या नाचण्यानं गाण्यानं त्याला समृद्ध केलेलं आहे आणि म्हणून तो आदिवासी गातो आहे आणि तो काय म्हणतो आहे की पुणवेचा चांदू गेला मालवून केळीचा खांब गेला ढळून काचा घडेचा काहीतरी दिस दादा कायेचा काही नाही दिस आपल्याकडं प्रगाढ पंडित अनेक ग्रंथ वाचलेले आणि हवेमधून चालण्याचा सातत्यानं प्रयत्न करणारे मात्र मनुष्य आणि त्याला पुनर्जन्म मिळतो अशा काही विचारामध्ये ते अडकलेले आहेत आदिवासी मात्र तशा पद्धतीचा नाही असं लक्षात येईल की ह्या गीतामध्ये ती जी वारली माता आहे ती असं सांगते की आता पुनवेचा जो चांदू आहे त्याला काही घटकानं तो मालवून जाणार आहे केळीचा जो खांब आहे तिला फळं लागली केळी लागल्याच्या नंतर आपल्याला माहीत आहे की ती संपते आणि काचेचा घडा आहे तो घडा धक्का लागल्याच्या नंतर पडल्याच्या नंतर फुटून जाणार आहे पण ह्या तिन्ही घटलेला काहीतरी क्षण का होईना परंतु अवधी आहे माणसाच्या कायेला मात्र त्याच्यामधून जो प्राण आहे तो निघून गेला की त्याच्या कायेचा काहीच उपयोग नाही अशा प्रकारचं तत्वज्ञान अशा प्रकारची फिलासॉफी अशिक्षित म्हणल्या जाणाऱ्या आदिवासीनं मांडावी जगामध्ये म्हणजे हे आपण समजून घेतलं पाहिजे या प्रकारचं तत्त्वज्ञान तो, तो सातत्यानं मांडत आला परंतु ते ऐकण्यासाठी आणि ते समजून घेण्यासाठी तशा प्रकारचा ही माणसं जवळ आली पाहिजेत मात्र ती येत नाहीत आणि म्हणून मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे गुराख्यांनी फार त्या जंगलामध्ये माळ रानावरती भरवली पावेच्या बासरीच्या तालावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारची गीतं त्यांनी म्हटली तर हे सगळं आपल्याला या ठिकाणी त्याने हे सगळं सभ्यतेनं केलं आणि म्हणून अशा प्रकारची सभ्यता ही फक्त आदिवासींमध्ये आहे आणि ती आपल्याला ठामपणे पुन्हा पुन्हा मांडावी लागणार आहे मगासिंग म्हणालो की शिकारीचं गाणं देखील त्याने नम्रपणे तो सांगत आला की शिकारीला जायचं तर त्याच्या आधी प्रार्थना म्हणायची असते ती प्रार्थना संपूर्ण निसर्गाची आकाशाकडे बघून किंवा yeah. निसर्गसृष्टीकडे तो हात जोडून सांगायचा की आमच्याकडं बघा आणि एखादी शिकार मिळू द्या हे शिकारीला जातानाही एखादं गीत असायचं शिकारीला गेल्याच्या नंतर तिथेही पुन्हा एकदा त्याचं त्या जंगलाची प्रार्थना असायची आणि शिकार मिळाल्याच्या नंतर पुन्हा वाटे करताना देखील त्यांची प्रार्थना असायची आपल्याला हे माहीत आहे की जेव्हा त्या जंगलामधला वाघ मला आता एकही शिकार मिळालेली नाही आणि मी कसा जगू म्हणून तो निसर्गाकडे वाघ आदिवासींची देवता तो त्याचे हात पसरतो आणि विशिष्ट प्रकारच्या झाडावरती असे अशा प्रकारचं संकेत आहे की तो जोरानं नखे मारतो आणि त्याच्या नख्या त्याच्यामध्ये अडकून बसल्या की त्याला परवानगी नाही शिकार करण्याची असा निसर्ग वाघाला ह्या प्राण्याला सांगतो तो तो शिकार करत नाही निघून जातो पण त्याचं जे काही संकेत आहेत दहा पंधरा वेळा तो पंजे मारतो आणि समजा आठवा पंधरावा पंजा सही सलामत सहज निघून आला की ह्या गावामध्ये आपल्याला शिकार करण्याचा परवानगी मिळालेली आहे आपल्या असं लक्षात येईल की प्राण्यांना देखील निसर्गानं या पद्धतीनं शिकवलं की कशाही प्रकारचं वरबडायचं नाही तुम्हाला परवानगी मिळाली पाहिजे आणि मग तो नंतर त्या गावामधला एखादा कुत्रा किंवा अशा प्रकारची शिकार घेऊन जायचा म्हणूनच त्याने वाघदेव आणि त्याला देव, देव संबोधलेलं आहे हे, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल जंगलाचं गाणं मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे दिसांगवा फॉरेस्ट आपल्याकडं आलं आणि त्या जंगलालाच त्याने चित्तारलं जंगल हीच त्याची कविता झाली मगाशी मी म्हटलो होतो की चामूलाल राठवासारखा एखादा कवी आणि त्या कवीला भर एखाद्या सभेमध्ये प्रश्न विचारला जातो की आदिवासींना साहित्य असतं का हो नाही का म्हणजे हे काय है? अनपड आहेत हे जंगलामध्येच राहिलं यांचं आणि साहित्याचं काय नातं आहे त्यांना माहीत नाही की मुळात साहित्य जंगलामधूनच निर्माण झालेलं आहे जसं मातीमधून एखादं पीक अंकरतं अंकुरतं वरती येतं आणि ते आपलं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतं अहो शेतीचा शोध आदिवासी स्त्रीने लावला गुहेमध्ये राहणारा मनुष्य आणि एक दिवस असं होतं की त्या गुहेमधून पुरुष काही शिकारीसाठी बाहेर गेला इकडं स्त्री आपल्या विशिष्ट प्रकारच्या कामामध्ये मग्न होतं छोट मूल झोपी गेलेलं होतं ते जागी होतं त्याला भूक लागते आणि त्या गुहेमध्ये काहीच नसतं तेव्हा शिकारीला गेलेला पुरुष कधी येणार आणि म्हणून ही स्त्रीनं आपल्या हातातलं काम सोडून आणि ती बाहेर आली आणि जरा तिने जंगलाचं निरीक्षण केलं उंच उंच अशा प्रकारे झाडं वाढलेली होती त्या झाडांकडं बघायची वेळ आणि त्या झाडावरतून एखादं वाळलेलं फळ खाली पडायला एकच वेळ ते फळ रप्पदीशी खाली पडलं त्याच्यामधल्या बिया इथंच विखुरल्या आणि हिला मोठी गंमत वाटली ती पळत पळत गेली आणि सगळ्या बिया वेचून आणल्या गुहेच्या बाहेर टाकून दिल्या त्यांच्यावरती ऊन वारा पावसाचा परिणाम झाला आणि वेगवेगळ्या प्रकारचं ते झाड त्या बियांचं उगवलं गेलं त्याला फुलं आली फळ आलं हे तिनं सगळं निरीक्षण केलं तिचं हे संशोधन होतं आणि ती बघत राहिली आणि पुन्हा पुन्हा ती जंगलामध्ये जात राहिली वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या बिया आणत राहिली गुहेच्या बाहेर टाकत राहिली आणि त्यातून वेगवेगळ्या प्रकारची ती फळं येत राहिली असं लक्षात येईल की हे सृजनाचं प्रतीक होतं आणि म्हणून नवनिर्मिती स्त्रीकडनं आपल्याकडं आलेली आहे आणि त्यामुळं तिनं सर्वात पहिल्यांदा जंगलामधली वाळलेली एक काडी घेतली तिने जमीन उकरली बिया पेरत राहिली आपल्याला हे पुन्हा पुन्हा सांगायला पाहिजे जगाला की आदिवासी साहित्य हे असं तसं नाही आहे ते संशोधनातून ते कृतीमधून आणि मग आलेलं आहे म्हणजे या पद्धतीनं उगवलेलं आहे आणि ती अशा प्रकारच्या बिया पेरत राहिली आज आपण जी काही परस बाग म्हणतो ही आली कुठून काकडी असेल घोसाळा असेल भोपळा असेल नाही का वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या कंद भाज्या आहेत मुळा आहेत ह्या आल्या कशा काय तर आदिवासी स्त्रीनं त्या काळामध्ये इतकं मोठं संशोधन केलं सातत्यानं ती प्रयत्न करत राहिली आणि तेव्हा कुठे आत्ता आपली परसबाग आपल्याला फुलताना दिसते आहे त्याच्यामुळं अजूनही बघा जंगलामधली वेगळ्या प्रकारची भेंडी आहेच जी मनुष्यानं इकडे त्याच्या घराजवळ आणली आणि आदिवासींचा दोडका घोसाळा असेल वेगवेगळ्या प्रकारच्या अशा ह्या ज्या काही फळभाज्या आहेत ह्या कशा काय आल्या तर माणसानं जशा पद्धतीने प्राणी माणसाळले आणि म्हणूनच बघा की त्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्ये एक आदिवासी स्त्री वाघाच्या सेपटीला धरून नाचताना दाखवलेली आहे प्राणी माणसाळणं हे आदिवासीनं स्वतः पहिल्यांदा प्रयोग केले त्याच्यामध्ये अनेक पिढ्या संपून गेल्या पण तो मागे हटला नाही आणि तो सातत्यानं त्या प्राण्यांशी मैत्री करत राहिला आणि म्हणून प्राणी माणसाळले दरम्यानच्या काळामध्ये सरकसीमध्ये जे काही प्राणी आले हे असे तसे आले नाहीत त्याच्या आधी 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 काही पिढींनी या प्रकारचं सातत्याने प्रयत्न केले आणि मग ती माणसं आली चामुलाल राठवाचा प्रश्न आदिवासींना साहित्य असतं का हो तो म्हणाला आणि मी चपापलो म्हणजे आता याला कशा पद्धतीचं उत्तर द्यावं मला वाटले तो चोर असावा मी म्हणालो होय असते की मित्रा आदिवासींनाही साहित्य त्याची गाडगी मडकी कोंबडी बकरी महूची फुलं हे त्याचं साहित्य हे त्याचं जगण्याचं साहित्य आणि मग त्यातूनच ते त्याची नवनिर्मिती होते मी मगाशी म्हणालो की सृजनाचं प्रतीक आपले उत्तमराव ढोंगडे नावाचे जे कवी आहेत ह्या कवींनी शिकारीचं गाणं मी म्हणालो तशा पद्धतीने की राणी दिसता ससा असेल घोरपड असेल परंतु ती शिकार कशा पद्धतीने निष्ठून जाते आणि मग मात्र तितर असेल लावरी असेल होला असेल यांच्यासाठी आदिवासीने फासे टाकलेले असतात परंतु ते फासे देखील कुचकामी होतात आता आदिवासीच शिकार जो शिकारी होता त्याची शिकार केली जाऊ लागलेली आहे आपल्याला माहीत आहे आदिवासीला जंगलामधून बाहेर हाकललं आहे आणि त्याला ना घरकना घाटका केला जात आहे आधी आदिवासींकडनं जंगल असेल जमीन असेल आणि जल पाणी असेल याच्यावरती त्याची सत्ता होती तो फार चांगल्या पद्धतीने काम करून त्यांनी ठेवलेलं होतं परंतु आज मात्र त्याच्याकडनं ते काढून घेतलं जातं आहे म्हणजे मुसळधार पाऊस आणि आदिवासींचं धान मोठ्या प्रमाणात पडणारा पाऊस आणि भात शेती पिकते आणि त्याच्यामुळं पुरुष मंडळी मुसळ घेऊन आणि ते भात कांडायचं त्याच्यापासून तांदूळ बनवणं तर अशा वेळेला बरोबर त्याचं कांडण चालू असताना आणि पाऊस सुरू व्हायचा आणि मग ते भात कांडत असताना तो त्या पावसाकडे बघायचा आणि मुसळाकडे बघायचा आणि मुसळाचा जो आकार आहे तशाच पद्धतीनं त्याला पावसाची धार दिसायची त्याच्या मुखातून मुसळधाऱ्या पाऊस अशा प्रकारचा शब्दप्रयोग झाला आदिवासीनं मराठी भाषेसाठी सर्वात पहिल्यांदा मुसळधार अशा प्रकारचा शब्दप्रयोग ह्या जो डिक्शनरीमध्ये शब्दकोशामध्ये समाविष्ट झालेला आहे कुणी दिला आहे तर आदिवासीनं आणि म्हणून मुसळधार पाऊस अशा प्रकारचा शब्दप्रयोग जो केला जातोय तो असा तसा आलेला नाही हे आदिवासीच्या चिंतनामधून आदिवासीच्या संशोधनामधून आणि त्याच्या कृतीमधून या प्रकारचे हजारो लाखो शब्द आज आपण शब्दकोशामध्ये पाहतोय ही कुणाची निर्मिती आहे आदिवासींची आणि म्हणून हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे तर या ठिकाणी मी काही कवितेंचं त्याच्यावरती भाष्य केलं होतं आणि त्या ग्रंथाचं नाव आहे आदिवासी कवितेचा आवश्यक काल आणि सद्यस्थिती त्याच्यावरती मी जे काही मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठावरती अर्थात वाल्ल्याकोळी व्याघ्र चर्म परिधान केलेला हातामध्ये कुऱ्हाड आणि तो अशा प्रकारच्या पवित्रेमध्ये उभा आहे डोक्याला एक मुंडासं बांधलेलं आणि त्याच्यामध्ये एक झाडाचं झाडाची फांदी खोवलेली आणि तो जंगलाच्या दिशेने एकदा पाहतोय आणि एकदा जंगलामध्ये येणारा कुणी आहे का अशा पद्धतीनं शेजारी एक दुसरं जरा अस्पष्ट अशा प्रकारचं चित्र आहे अर्थात तो तपाला बसलेला हाच वाल्याकोळी वाल्मीकृषी झालेला वाल्या वाल्या आहे आणि नारदानं त्याला सांगितलं की बाबा तुला आता तुझ्या पापाच्या वाटेभरी कुणी नाहीये तुझी मुलं नाहीत बायको नाहीत त्याला पाठवलं होतं आता याच्यातून तुला जर मुक्ती मिळवायची असेल तर तुला आता राम 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 अशा प्रकारचा जप करावा लागेल तेव्हा मी म्हणालो की ह्या नारदानं त्याला रावण 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 अशा पद्धतीनं का बरं सांगितलं नाही तर अशा प्रकारची संस्कृती त्यांना असं वाटायचं की नाही की जी रावणाची रक्ष संस्कृती होती तो एकाच वेळेला आपल्या नगरामध्ये ब्राह्मणांपासून पगड जातीतल्या सगळ्या लोकांना बसवायचा जेवणाची पंगत बसायची आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विचार लोकांना ऐकवायचा आणि म्हणून रावणसंहिता अशा प्रकारचा ग्रंथ संस्कृतमध्ये त्या काळामध्ये लिहिला गेला होता पण आपल्याकडे दुसरी गोष्ट आहे आणि ती बरोबरच आहे की अहो रामायणामध्ये ज्या प्रकारचे उल्लेख आले आणि अशा प्रकारचं रामायण घडलं का तर अशा प्रकारचा विचार नक्कीच घडला की जो जेत्यांचा होता इतरांचा सातत्याने त्यांनी पराजय केला आणि म्हणून जेव्हा तुमच्याकडं सांगण्यासारखं काहीतरी असायला पाहिजे तेव्हा आम्हाला राबून सांगावं लागेल तेव्हा आम्हाला रक्षसंस्कृतीचा इतिहास सांगावा लागेल आणि आपल्याकडं खूप काही आहे ते पण आपल्याला त्याचं उत्खनन करावं लागेल आणि म्हणून बघा मानिषात प्रतिष्ठा गमा शाश्वती समहा इत क्रौच मिथुना देक मोदी मोहितम अशा प्रकारचा वाल्या कोळ्याचा पहिला रामायणाचा श्लोक त्याने उद्धृत केला उत्स्फूर्तपणे त्याच्या मुखातून आला ही पृथ्वी तलावरची पहिली रचना आदिवासीच्या मुखातून येते आहे हे आपण जोपर्यंत सांगणार नाही तोपर्यंत ते आपल्याला सातत्याने प्रश्न विचारत राहणार आदिवासींना साहित्य असतं का तेव्हा आपल्याला सांगावं लागेल साहित्य असतं मुळामध्ये साहित्यरंभाची अग्रपायरी ही आदिवासी साहित्याची आहे आणि ती असणार आहे आपल्याला दाखवावं लागेल आणि त्याच्यामुळं या ठिकाणी काही कवितेंचा जर का आपण विचार करू लागलो तर तेव्हा परवाला काही गोष्टी मी सांगितलेल्या होत्या की बोलीमधून आपल्याला अधिक ताकदीनिशी शक्तीनं त्या ठिकाणी यावं लागणार आहे शब्दसंपत्ती आपल्याकडं अमाप प्रमाणामध्ये आहे शब्दसंपत्तीचं आगार आदिवासी साहित्य आहे शब्दधन आहे आपल्या पूर्वजांनी ते जपलं आणि त्याच्यामुळं बघा की गोंडी भाषेला लिपी आहे काही मातूर अभ्यासक त्याच्याहीवरती घाला घालतात आणि ते सांगतात की कोणत्याही आदिवासी बोलींना लिपी नाही परंतु आपल्याला ते नीटपणे बघावं लागेल आणि म्हणून मी मागे म्हणालो होतो की ह्या देशामध्ये अधिक संख्येनं बोलली जाणारी एक बोली होती तिचं नाव पैशाची भाषा जिला त्यांनी पिशाच्यांची भाषा असं संबोधलं ती पैशांची भाषा ह्या देशामध्ये सर्वात अधिक संख्येनं बोलली जात होती आणि त्याच्यामुळं अशा प्रकारच्या अप्रतिम अशा प्रकारच्या कथा रचना रचल्या गेल्या त्याचं नाव गुन्हा आदिवासी आणि त्याने बृहत कथा जवळजवळ सात लाख श्लोकांच्या अशा त्या कथा रचलेल्या होत्या जंगलामध्ये वावरणारे प्राणी त्यांचं आणि माणसांचं नातं जंगलाचं आणि झाडाची कशा पद्धतीनं पूजा करायची असते पाऊस पडणार नसेल तर तो पावसाकडे पाहतो आणि सांगतो त्या झाडाला की अरे बाबा काय झालंय आता पाऊस पडलाच पाहिजे आणि म्हणून तो एखाद्या ओढ्यामध्ये कुठेतरी पाणी असेल तो त्याच्या फुटक्या तुटक्या भांड्यामध्ये भरून आणतो आणि तो, तो पुन्हा एकदा झाडाच्या त्या मुळ्यावरती ओततो आणि तो दर्शन घेतो की पावसाला सुरुवात होते अशा प्रकारचं त्याचं चिंतन अशा प्रकारचा त्याचा अभ्यास तो मांडत राहिला आणि म्हणून अर्थात त्याच्या बोलीमध्ये त्याच्यामुळं आपली कविता ही अधिक ताकदवान अधिक शक्तिशाली कधी होणार आहे तर आपण न लाजता न घाबरता आपल्या बोलीमध्ये ती कविता लिहिली पाहिजे मी भुजंग मिश्रमानं त्यांच्या उलगुलान काव्यसंग्रहामध्ये त्यांना जे काही त्यांचं मनोगत आहे त्या मनोगतामध्ये ते म्हणतात मन मग ह्या कवितेचं चांगभलं कंधीच मनात धरणार नाही काउन की ती टाळ्या घेण्यासाठी आणि शब्दांची छाछुगिरी दाखवण्यासाठी नाही ते नाही का आपण टाळ्या वाजवणारी मंडळी वा वा भांडणारी मंडळी मही कबता दुर्बोध नाही म्हणजे तिच्यातून बोध होत नाही अशी मंडळी म्हणत असतील तर त्यांना कळतच नाही त्यातले संदर्भ तुम्हाला पुन्हा पुन्हा अभ्यासावे लागतील आणि त्याच्यासाठी टेबल आणि खुर्चीच्या आणि पंख्याच्या खाली बसून ते तुम्हाला कळणार नाहीत तर त्याच्यासाठी जंगलामध्ये ह्या माणसांपर्यंत तुम्हाला जाऊन पोहोचावं लागेल आणि मग त्या ठिकाणी आपल्याला ते अनुभव आप येत राहतील शहरामधला एक मित्र तो खेड्यामधला जंगलामधला आदिवासी मित्र मजल मजल करत शहरामध्ये शिकायला आला त्याला असं वाटलं की आपल्या मित्रांना घेऊन आपल्या जंगलामधलं आपल्या झोपडीमधलं आपलं जीवन काय आहे ते दाखवावं पण ते सभ्य जीवन यांना माहीत नव्हतं आणि म्हणून एक दिवस तो आपल्या मित्रांना घेऊन गेला आपल्या गावाकडे तिथं गेल्याच्या नंतर वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळ्या प्रकारची फळं आलेली आणि ती बघून इथे चोरी होत नाही असं ह्या शहरामधल्या मित्रांना कळाला तुम्हाला नाही इथे कुणीही कुणाच्या ह्या झाडांना लागलेल्या फळांना हात लावत नाही आणि जर पाहिजे असेल तर परवानगी घेऊन आणि मगच त्यांना मोठ्या आनंदानं दिलं जात तो म्हणाला हे तर काहीच नाही तो अधिक जरा थोड्या अंतरावरती आपल्या मित्रांना घेऊन जात होता आणि तो म्हणाला की बघा मी वाघाला पाळलेलं आहे पाळणं प्राण्याला आपल्याला माहीत आहे वाघ पाळणं ही काही गोष्ट आहे का तेव्हा तो म्हणाला की या मी इथे वाघ पाळलेला आहे आणि त्या वाघाच्या दिशेनं जात असताना त्यांनी बघितलं की खरंच वाघ आहे म्हणून हे मित्र मागच्या मागे पळून गेले हा मात्र जवळ गेला त्या वाघाच्या पाठीवरतून हात फिरवला मात्र हे बघायला त्याचे ते मित्र काही जवळ आलेले नव्हते असं वाघावरती प्रेम करणारा आदिवासी आणि म्हणून आमच्या गावामध्ये रे पाहुधा यायचा पाहुणा यायचा कधीतरी रे परंतु उपाशी जायचं नाही रे या प्रकारचे त्याच्यावरती झालेले संस्कार जंगलाचं प्राण्यांचं एक नातं एक मैत्री आणि जीवाभावाच्या नात्यानं तो राहतो वागतो आणि सुंदर अशा प्रकारच्या गीतांची रचना करतो तो असं म्हणतो की पाहुणा आलेला आहे त्याचं आदरा तिथे कशा पद्धतीनं करायचं तर आलेल्या पाहुण्याला आपण बसायला काहीतरी देतोय आणि आदिवासींच्या दृष्टीनं पाहुणा आणि आपण सर्वजण सारखेच म्हणून घोंगडीसारखं किंवा कांबळ काहीतरी असेल तर ते बसण्यासाठी अंथरलं जातं आणि मग पाहुण्याचा पाहुणचार म्हणून आदरा तिथे जे काही केलं जातं यांना बसायला द्या घोंगडी नाहीतर कापा कोंबडी आदिवासींकडनं खऱ्या अर्थानं हॉस्पिटॅलिटी आदरात तिथे काय असतं हे अजून शिकायचं त्यांचं बाकी राहून गेलेलं आहे त्यांनी ते शिकलं पाहिजे मी अनेक ठिकाणी देशपातळीवरती वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे पुन्हा पुन्हा सांगत असतो की आदरा तिथे हे काय असतं हे आदिवासींनी शिक आदिवासींकडनं शिकलं पाहिजे यांना बसायला द्या घोंगडी नाहीतर कापा कोंबडी आत्ता आपण एकविसाव्या शतकामध्ये आहोत आणि जागतिकीकरणानं आत्ता संपूर्ण आपल्याला काबीज केलेलं आहे आदिवासी तिथेही मागे नाही तो सांगतोय म्हणजे जागतिकीकरणाचं त्याने स्वागत केलेलं आहे परंतु आमचा गळा घोटू नका हे सांगायलाही तो विसरत नाही आणि तो असं म्हणतोय की आता यांना बसायला द्या खुरची आता खुर्ची देखील आदिवासींच्या जा झोपडीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि म्हणून पाहुण्याला बसण्यासाठी खुर्ची दिली पाहिजे यांना बसायला द्या, द्या खुरची नाहीतर वाटा मिरची आपल्या असं लक्षात येईल की पारंपरिकता आणि आधुनिकता यांचा मिलाप करण्याचं काम आदिवासीनं करून ठेवलेलं आहे आणि म्हणून खुर्ची आणि मिरची घोंगडी आणि कोंबडी यांचं संधान बांधण्याचं काम हा अनपड ज्याला म्हटला गेला अशिक्षित ज्याला असं म्हटलं गेला असंस्कृत अशा पद्धतीचा आदिवासी यांनी संबोधलं अहो त्याच्याकडं महाभंडार अशा प्रकारचं आहे सगळं या प्रकारचं तत्त्वज्ञान तो सातत्यानं मांडत आला परंतु ते ऐकायला ती मंडळी मात्र ज्याला आपण म्हणूया की कानात बोळं घालून बसलेले आणि तुमचं तत्वज्ञान आम्हाला मान्य नाही असे म्हणणाऱ्या मंडळींनी हे हे कधी ते समजून घेणार आहे तर आपल्याला ही मांडणी पुन्हा पुन्हा करत राहावी लागणार रा आहे आपल्याकडचे आजोबा आजी यांच्याकडं खूप काही होतं आणि ते आपल्या नातोवांना आपल्या ना मुलांना देत राहिले भुजंग मेश्रामांची एक कविता या ठिकाणी मला पुन्हा पुन्हा आठवते आहे ते ते की जिचं नाव आहे ग्रँड फादर त्या अशा प्रकारच्या आजोबांना जी घडलेली गोष्ट आहे ती त्यांना सांगावशी वाटते आणि म्हणून नेल्सन मंडेला जेव्हा भारतामध्ये येतात आणि तेव्हा त्यांना आदिवासी भारत दाखवलाच जात नाही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी दाखवल्या जातात मग त्यांना ताजमहाल असेल त्यांना गेट ऑफ इंडिया असेल आणि ह्या ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू आहेत त्या दाखवल्या जातात परंतु आदिवासींचा इलाखा जो आहे तो काही दाखवला जात नाही आणि म्हणून आदिवासी भारत पाहुण्यांपासून दडवून ठेवला जातो जाणीवपूर्वक आदिवासीचं जे जा काही जगणं आहे ते ह्या अशा प्रकारच्या पाहुण्यांना माहीत होता कामा हे अन्यथा त्यावरती ते, ते भाष्य करतील आणि म्हणून ती लपवून ठेवण्याची गोष्ट त्यांच्या दृष्टीनं आहे तेव्हा आपल्याकडं कुणी कुणी मंडळी आली आणि त्यांनी आदिवासींचं हो त्याचं नव्हतं केलं त्यातली ही एक कविता आहे ते आले तेव्हा त्यांच्या हातात बायबल होतं आणि आमच्या हातामध्ये जमीन देवाजवळ काळा गोरा नाही मग आपण प्रार्थना करू आणि देवाजवळ काही मागू म्हणून डोळे मिटून हरखलो आम्हाला वाटलं की आता काही मिळणार आशेने डोळे उघडले तर त्यांच्या हातात जमीन होती आणि आमच्या हातामध्ये बायबल तुमचे केले जाते स्वागत तुम्हाला दाखवला जातो राजघाट ताजमहाल लाल किल्ला आणि लपवला जातो बस्तर बेलखेडा ज्योतिबा आणि बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थात बिरसा लक्षात घ्या बिरसाचं नाव अजून यायचं आहे म्हणजे हे बाबासाहेबांपर्यंतच थांबवलं जातं बिरसाचं नाव कुणी सांगायचं त्याच्यानंतर मग आमच्या इतर क्रांतिकारकांचं काय तेव्हा तिलका माझीसारखा एखादा क्रांतीवीर इंग्रजांना सळो पोळं करून सोडतो त्याच्याबद्दल कुणी लिहायचं ही माहिती अजून कुणी ह्या उत्खननाच्या खाणी कुणी आणायच्या जगासमोर अर्थात तुम्हा आम्हाला हे सगळं काम करायचं आहे आणि म्हणूनच तर अशा प्रकारचा हा उपक्रम उषा किरण ताईंनी तारामसाहेबांनी जर का या प्रकारचं काम केलं नसतं तर मला असं वाटतं की आज आपण हे जे काही एकत्र आलेलो आहोत गोंडवना विचार माध्यमातून आपण एकत्र जे आलेलो आहोत तो ते आलो नसतो आणि म्हणून हा फार स्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम मला वाटतो आहे आदिवासी कवितेतून जागतिकीकरणाचं चित्रण आलेलं आहे नव्हे आदिवासींना ह्या जागतिकीकरणाच्या एका भौऱ्यामध्ये अडकवलं जातं आहे अरुण काळ्यांनी नंतर आलेले लोक अशा प्रकारचा काव्यसंग्रह लिहिलेला आहे आणि म्हणून आदिवासी आपल्या पायामध्ये पायतान घालत नव्हते त्याला चप्पल नावाचा प्रकार माहीत नव्हता पण नंतर आलेले लोक मात्र जेव्हा घरामध्ये प्रवेश करतात तेव्हा त्यांची चप्पल एक बाहेर काढून ठेवतात तर हे नंतर आलेले लोक आहेत बरं का त्याची खून आदिवासींची नव्हे पण असं आस असतानाही नंतर आलेल्या लोकांनी मात्र यांच्याकडं असलेली सभ्यता आदिवासींकडे चांगुलपणा जीवन जगण्यासाठी उत्तम अशा प्रकारची जी काही गोष्ट होती तिचा नायनाट करण्याचा ती गोष्ट हाती घेतली आणि म्हणून बघा आदिवासी संस्कृती एक मासे पकडणाऱ्या माणसाची गोष्ट सांगितली जाते तो दुपारच्या वेळेला नदीकिनारी गेला छोटासा गळ घेऊन आणि मासे पकडण्यासाठी तो सुरुवातीला त्याच्या गळाला मासा लागेना मग असा दिवस जरा कलू लागल्याच्या नंतर त्याच्या गळाला मासा लागला आणि तो तो मासा तो आणू लागला एक दोन तीन चार पाच मासे त्याच्या गळाला लागले त्याला मोठा आनंद झाला मासे पकडले त्याने आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की काहीतरी गणित चुकलं बरं का आपल्या घरामध्ये चारच माणसं आहेत मासे मात्र पाच आपण पकडलेले आहेत एक मासा कशासाठी त्याने तो मासा पकडला आणि पुन्हा पाण्यामध्ये सोडून दिला मित्र हो ही खऱ्या अर्थानं आदिवासींची संस्कृती या पद्धतीनं तो जीवन जगत आला मला अधिक नको तो जंगलाला निसर्गाला वरबडत नाही तर तो सांगतो की आपण निसर्गाचे आहोत एक पक्षी म्हणून तो स्वतःकडे पाहतो आणि तो त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत राहतो की नैसर्गिक सजीवसृष्टी जर वाचवायची असेल तर तिचा नायनट करून चालणार नाही तिला ओरबडून चालणार नाही आणि म्हणून आदिवासींच्याकडे हे सगळं काही आहे जागतिकीकरणामुळं आदिवासीच्या जगण्याची खऱ्या अर्थानं विनस विस्कटून गेलेली आहे त्याच्या परिसरामध्ये आजही पाणी असेल वीज शिक्षण आरोग्य यासारखे प्रश्न अजून त्याचे सुटलेले नाही ह्या सुविधा त्यांनी जाणीवपूर्वक पोचवल्या नाहीत आणि अत्याधुनिक अशा प्रकारची जी काही उत्पादने आहेत ती कोणती तर टेलिव्हिजनसारखा प्रकार आदिवासींपर्यंत पोहोचला पुस्तके आणि ग्रंथालय मात्र अजून पोचायची आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मंदिरं बांधली जर काय होऊ शकतं आणि ग्रंथालय जर उघडलं एक तर काय होतं म्हणून हजारो भिकारी जर का तयार करायचे असतील तर तुम्ही जरूर मंदूर बांधा पण जर का एक ग्रंथालय उभारलं तर चार दहा चांगल्या प्रकारचे माणसं शिकतील अधिकारी बनतील आणि आदिवासींच्या म्हणजे आपल्या जीवनाचा अर्थ ते पुन्हा पुन्हा जगाला सांगत राहतील तेव्हा ते काय करायचं मंदिर बांधायचं की ग्रंथालय उभारायचं हे तुम्हीच ठरवा आता अशा प्रकारची ही गुरु किल्ली आपल्याकडे सोपवलेले आहे तुम्ही आहे मी त्या प्रकारचा विचार नक्की करणार आहोत आणि म्हणून तुकाराम दांड्यांसारखा एखादा कवी बघा तो ह्या जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये आदिवासींवरती होणारे अत्याचार किंवा त्याच्याकडनं हळूहळू सगळं काही काढून घेतलं जात आहे त्याबद्दल ती त्याबद्दल नियमेशोरा जे काही नियम केले जातात असं असं वागायचं तर त्यासंबंधी ते आपल्या कवितेमध्ये म्हणतात की बा निसर्ग देवा म्हणजे आपला देव कोणता आहे तर निसर्ग तू लय मोठा तुवा केवढा पसारा तू लय जुना ह्या संपूर्ण युगायुगांचा म्हातारा तुझ्याकडं असलेलं तत्वज्ञान हे महान आहे पण काही तत्वज्ञान जे आहे ते जर का विस्कटलं ना बिघडलं ना रहा तर बाबांनो इथे माणूसच शिल्लक राहणार नाही आणि म्हणून माणसाला जर का जगवायचं असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी तो विचार पायदळी तुडवता का मान हे तर त्याचं नीटपणे संशोधन झालं पाहिजे आपल्या असं लक्षात येईल की आमचा विकास व्हावा म्हणून आम्ही पुढं केलं आमच्याच माणसाला आज आपल्याकडं काय होतंय की आपला माणूस आहे ना तर त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो त्या माणसाला वाजत गाजत ढोलानं आता तोच दलाल होऊन ऐकतोय आम्हाला कवडी मोलानं असं काहीस आपल्याला आपलं झालेलं आहे आणि म्हणून आपला माणूस असू द्या तो, तो एकदा का एखाद्या एक पक्षाच्या दावणीला बांधला गेला तर तो त्या ठिकाणून आदिवासींचा कधीच विकास करत नाही त्याला ताटाखालचं मांजर ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीनं बनवलं जातं आणि काहूजा नावाची जी संस्कृती आहे ती आदिवासीला बाजारी मूल्य पेरत आहे आणि त्या ठिकाणी ठराविक जणांच्या हातामध्ये खुळखुळणारा पैसा आहे आदिवासी मात्र काबाड कष्ट करतो आहे घाम गाळतो आहे आणि तरीही देखील त्याच्या हातामध्ये काही येत नाही आपल्याला माहीत आहे की नारायण सुर्व्यांची एक कविता आहे आणि ह्या जागतिकीकरणामध्ये माणसाचं काय झालेलं आहे ते असे म्हणतात की माणूस झाला सस्ता बकरा महाग झाला जिंदगीमध्ये पोरा पुरा अंधेर झाला आणि शब्दाला जागवेल असा कोण आहे दिलवाला सबको पैसेने खाडाला आदिवासींकडे असा खुळखुळणारा ना पैसा नाही बँकेमध्ये त्याचं खातं नाही पण त्याच्याकडे त्याला रात्रीच्या वेळेला झोप येते आणि सकाळी जेव्हा तो उठतो तेव्हा चेहऱ्यावरती त्याचा आनंद असतो बँकेमध्ये मोठ्या प्रमाणात बॅलन्स असणाऱ्या किंवा स्विस बँकेमध्ये पैसे असणाऱ्या माणसाकडं जो आनंद नाही तो आदिवासीकडे आहे या आनंदाची पारख अजून आपल्या ह्या देशाला करायला बाकी आहे अजून ती झालेली नाही आणि म्हणून बघा की असा हा आदिवासी तो ज्या वेळेला पाण्या पावसाचा विचार करतो तेव्हा दुष्काळासारखी एखादी कविता येते आहे आणि ह्या कवितेमध्ये हा चौधरी नावाचा कवी लिहितो आहे पहिला मव्हा बा नदीवर गेला की अगोदर चप्पल काढायचा नंतर आदिवासींकडे चप्पला आल्या ही कविता अलीकडची आहे नी नदी माईच्या पाया पडायचा की त्याची देवी आहे मग चप्पल हातात धरून नदीत पाय बुडवायचा आता महाबा पाण्याच्या टँकरला हात जोडतो आहे दुष्काळ पाण्याचा आणि त्याची देवासारखी वाट पाहतोय की कधी टँकर येईल म्हणून असं काहीस आपलं झालेलं आहे जागतिकीकरणानं आपलं काय केलं तर आदिवासींची गोटूल संस्कृती आपल्याला माहीत आहे सांस्कृतिक परंपरा विवाहासाठी जोडीदार निवडण्याचं आणि खऱ्या अर्थानं मी मी असं म्हणालो होतो हो की लैंगिक शिक्षणाचं ते एक वस्तुपाठ म्हणून आदिवासी तरुण तरुणींना दिलं जायचं खऱ्या अर्थानं लैंगिक शिक्षणाचं संस्कार केंद्र म्हणून त्याच्याकडं पाहिलं जायचं मात्र काही आंबट शौकीनांनी त्यांच्या नजरा आणि त्यांनी ह्या संस्कार केंद्रांचं विवाहग्रहांचं विकृतीकरण केलं आणि ते व्यभीचाराचं स्वैराचाराचं केंद्र म्हणून त्याच्याकडं पाहिलं गेलं आणि ह्या युवा ग्रहांची बदनामी केली आपल्याला माहीत आहे त्यामुळं कवयित्री आलाम आपल्या त्या कवितेमध्ये पुढारलेल्या संस्कृतीला समज देताना आणि त्यांच्यावरती घनघाती हल्ला करते आहे त्या व्यवस्थेला थेट ती प्रश्न विचारते आहे तुम्ही भडवेगिरी केली बलत्कार छेडछाड केली कुंठणखाले चालवले तरीही तुमचे फावते आम्ही मात्र चांदण्यांना साक्षीला ठेवून जीवनसाथी निवडण्यास गोटूलमध्ये जातो त्यावेळी तुम्ही म्हणता गोटूल म्हणजे काय हो विभिचाराचे स्वैराचाराचे केंद्र का तो भडवेगिरी कधी करणार नाही हवे तर हजारो वर्षांचा इतिहास आलटून पालटून पहा जरा संस्कृतीवरती गप्पा मारणाऱ्या मारणाऱ्यांनी फक्त स्टेजवरती जाऊन भाषणे ठोकायची नसतात असं करून व्यवस्था कधीही बदलत नसते कुचाळकीच्या भावनेने दुरावलेली माणसे आता नवीन संदर्भ शोधू लागलेली आहेत आणि म्हणूनच कवी कृष्णकुमार चांदेकरांनी संस्कृती ह्या कवितेमध्ये काही अशा प्रकारचं जाब विचारलेलं आहे गर्व करणाऱ्या संस्कृतीत आम्ही जगत आहोत त्यांच्याच मर्जीमध्ये मरत आहोत परंतु जोशीबाईची मांडी दिसली तर ती आबरू ठरते आणि मडावीबाईची मांडी दिसली तर ती संस्कृती ठरते असा का असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यावरती संस्कृती किंवा हा समाज मात्र मूग गिळून बसतो त्याच्यावरती भाष्य करत नाही आणि आदिवासींच्या संस्कृतीवरती मात्र खुले आमपणे बोललं जातं तिला फ्री सेक्स म्हणूनही संबोधलं जातं खोट्या संस्कृतीचा बुरखा पांघरणाऱ्यांना आणि चार भिंतीच्या आत रोज दिवसाढवळ्या झोंबाझोंबी करणाऱ्यांना ना ही कवयत्री पुन्हा एकदा सवाल करते आहे की सावधानतेचा सा विशारा देते आहे ह्या संस्कृती नावाच्या कवितेमध्ये मित्रा ठणकावून सांग त्यांना जंगलातच फिरलो आम्ही अर्धनग्न कॅमेऱ्यापुढे विवस्त्र झाल्याच नाहीत आमच्या माय बहिणी आणि कुंठणखानेही चालवले नाहीत जंगलचे कायदे आम्हाला आडवे आले आमच्या मुक्त लैंगिकतेवरती बोलाल तर खबरदार विवाहासाठी ब्लड ग्रुप चेकिंगची वेळ अजून आम्हावरती यायची आहे तुमचं काय तुमचं बघा ना तर ते आपल्याकडं म्हण आहे की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून अशा प्रकारच्या संस्कृतीमध्ये ही अडकलेली मंडळी आहेत तेव्हा आपल्याला हे, ते हे नीटपणे समजून घ्यावं लागेल मघाशी मी म्हणालो तशा पद्धतीनं शिशी राठवांचं अशा प्रकारची एक कविता आहे आपल्याकडं प्रकल्प आले अभयारण्य आले धरणं आली सेजसारखा आर्थिक धोरणांची आखणी कावेबाजपणे बाजपणे आदिवासींच्या जागेत केली जाते आणि कुणाचीही परवानगी न घेता तेथून आदिवासींना हकलून द्यायचं आणि जर का ते जात नसतील किंवा ते विरोध करत असतील तर ते विकास विरोधी म्हणून त्यांच्यावरती शिक्का मारायचा चामूलाल राठवा म्हणतात की धरण आणि मरण या कवितेमध्ये ते लिहितात की जेथे आदिवासी तेथेच धरण जेथे आदिवासी तेथेच खाण जेथे आदिवासी तेथेच प्रकल्प इतरांचा कायाकल्प आमचा मरण संकल्प कोण म्हणतो आम्ही देशविरोधी कोण म्हणतो आम्ही विकास विरोधी अहो असे मुळीच नाही बळी तो कानपिळी सोम्याच्या सुखासाठी गोम्याचा बळी वारे बंधुता आणि समता वाहारे देशाची एकता हे हे सगळं काही या कवितेमधून येतं आहे आणि मग असं लक्षात येईल की हे सगळं ही जी मांडणी होती आहे ही आत्ता इथे ह्या वास्तवतेला धरून आहे कवी वाहारू सोनवण्यांची आदिवासींचं कशा पद्धतीनं त्यांची पिळवणूक केली जाते म्हणून फक्त दोनच ओळींची कविता आहे वाहारू सोनवणे म्हणतात की पूर्वी उसाचा रस पिणारी माणसे होती आणि आता माणसांचे रस पिणारे ऊस आहेत म्हणून आपण सावध राहिलो पाहिजे दुसरी एक कृष्णकुमार चांदेकरांची जी कविता आहे आरक्षणावरती असेर आरक्षणाचा फसवा वापर केवळ वोट बँकसाठी केला जातोय आणि आदिवासींना विठीला धरलं आहे तुम्हाला कामधंद्याला लावू तुमची प्रगती करू असं खोटं नाटं सांगून आणि आदिवासीला बळीचा बकरा बनवला जातो आहे म्हणून तू सावध राहिलं पाहिजे तेव्हा आरक्षणाबद्दल ते असे म्हणतात की अजूनही माझी माय घरात नागवी राहून लेकीला बाहेर पाठविते किंवा लेकीला नागवी ठेवून माय गया घराबाहेर निघते आणि त्यांच्या दिवसातून दहा साड्या फेडणाऱ्या माईलेकी एकाच वेळी सिनेमात जाऊन बसतात आणि तरी भडवे म्हणतात यांना आरक्षणाची गरज काय अशा प्रकारचा जळजळीत जल हा विचार कवितेमधून येतो आहे आणि आपलं म्हणणं अत्यंत ताकदीनं मांडणारी ही कवी मंडळी आपल्याला दिसतात तर आता तुम्ही आम्ही शिकलं पाहिजे ना आणि म्हणून पुस्तकांची काय किंमत असू शकते काय तो विचार असू शकतो पी जी कुंबरे नावाचे आपले एक कवी बांधव आहेत ते पुस्तक ह्या कवितेमध्ये लिहितात खऱ्या अर्थानं बान उपाय ते सांगू इच्छितात बाबा तू एक केलं पाहिजे गाडगेबाबांनी देखील तो विचार समाजाला दिलेला होता परंतु महात्मा फुले शाहू आंबेडकर आणि गाडगेबाबा आदिवासींच्या पर्यंत पोहोचू दिले नाहीत त्यांचे विचारही पोहोचू दिले येत नाहीत आणि म्हणून तू उपाशी राहून लेकरं शिकव स्पर्धेमध्ये टिकव इमान राखून घाम गाळून तू फक्त एवढं पिकव म्हणजे पिकं तर घ्यायचीच असतात पिकं पिकवायचंच असतं परंतु विचार देखील पिकवायचा असतो या प्रकारचा विचार कवितेमधून येतो आहे मला असं वाटतं की ही जागतिकीकरणाची तऱ्हेची कवितेची नांदी आपल्याला म्हणावी लागेल तू उपाशी राहिला तरी चालेल परंतु लेकरं शिकव बाळा आणि असं तसं करून चालणार नाही स्पर्धेमध्ये परंतु त्यांना टिकवावं लागेल आदिवासी म्हणून किती दिवस आता आपल्याला ह्या लोकांनी सरकारचा जावंय अशा प्रकारच्या सवलती घेतल्या पाहिजेत तर ते नाही करून चालणार आता तू या प्रकारचा इमान राखला पाहिजे आणि घाम तर गाळ परंतु त्याच्यामधून बाळा तुला या प्रकारचं पिकवावं लागणार आहे म्हणजे शिक्षण मुलांना दिलं पाहिजे धोरणबाज शासनानं अत्यंत धूर्तपणे सर्व पर्यटन स्थळे आणि पवनचक्क्या धरणे असतील आदिवासींच्या मालकीमध्ये त्या त्यांच्यापर्यंत किंवा त्यांच्या मालकीच्या जागेमध्ये केलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्या नावाखाली किंवा पर्यटनस्थळ म्हणून हौसे गौसे पर्यटक आता जंगलामध्ये येऊ लागलेले आहेत त्यांच्या वागण्या खिदळण्याने आदिवासी त्रासिक बनलेला आहे त्यांचे जगणे जगणेही आता त्यांचे राहिले नाही गरिबीने बेजार झालेल्या स्त्रियांना जुनेरानं आपली इज्जत झाकण्याचंही भान राहत नाही ती बिचारी आपल्या कामामध्ये गर्क असते नेमकी हीच संधी साधून काही आंबट शौकीन आदिवासी तरुणींचे उघडे नागडे फोटो कलेच्या नावाखाली घेतात अशांचे डाव उधळून लावण्यासाठी कवयत्री कुसुमाला बेडी बंद सारख्या कवितेमध्ये आपल्या भगिनींना सावध करताना ती म्हणते आहे सके लक्षात घे कदाचित झुडपं आडून एखादा कॅमेरा तुझ्या असीम सौंदर्याला बेडी बंद तर करत नाही ना तुझ्या छातीवर नसलेला पदर आणि दारिद्र्यापोटी उघड्या ठेवाव्या लागणाऱ्या मांड्या पोटऱ्या त्यांच्या फोटोग्राफीला यश मिळवून देतील आणि आर्ट गॅलरीत फेरपटका मारणारे लाळघोटे जिभल्या चाटत निरगतील मात्र ह्या साऱ्यांचा निषेध तू करशील तरच तुझी नुमावीस थांबेल नाही तर प्रत्येक आंबेडसौकीन आंबेडसौकिनांच्या दिवाणखाण्यात नग्न होऊन बसतील पोस्टर रूपात आणि बघे म्हणतील वा क्या माल है आपल्या भगिनींना आपल्या सख्यांना आपल्या मैत्रिणींना मला वाटतं यापेक्षा आणखी कशा पद्धतीनं सावधानतेचा सा इशारा द्यायचा ही कवयत्री या ठिकाणी करते आहे आदिवासींचा इतिहास पहाता एकलव्याबद्दल असे म्हटले जाते की द्रोणाचार्यांच्या गुरुकुलात त्याचा रीतसर प्रवेश नसताना उच्च नित्यतेचा उच्च निश्चतेचा आणि विषमतेचा अभ्यासक्रम शिकविला जाणाऱ्या गुरुकुलात एकलव्य साधा बहिस्त विद्यार्थी देखील नव्हता एक्स्टर्नल आणि नेमबाजीच्या परीक्षेचा त्याने फॉर्म देखील भरलेला नव्हता अत्यंत भयभीत झालेल्या द्रोणांनी एकलव्येच्या निष्ठेचा एवढा धसका कसं काय घेतला तू माझा विद्यार्थीच नाही म्हणून अर्जुनाला श्रेष्ठ धनुर्धानी बनवण्यासाठी धनुर्विद्येतील अंगठेचं महत्त्व त्याला माहीत होतं तरीही कपटानं एकलव्यचा अंगठा गुरा द गुरुदक्षिणा म्हणून घेतला आणि ह्या पृथ्वी तलावरती सर्वात पहिला भ्रष्टाचार अंगठा कापणीचा फ्रॉड म्हणूनही गुरुनं केलेलं आहे शिक्षकानं केलेला आहे ह्याच्याकडे आपल्याला नीटपणे बघावं लागणार आहे आज जगाच्या बाजारामध्ये खुलं आर्थिक धोरण आलेलं आहे त्याचा गैरफायदा घेऊन बड्या हस्तींनी अमेरिकेतील रेड इंडियन असतील ब्राझीलमधील कोंगुई आणि ॲमेझॉन फिलिपाईन्समधील बंटूक नावाचे आदिवासी व कलिंग ह्या आदिवासींना सुधारणेच्या नावाखाली शस्त्रधारी टोळ्यांचा धाक दाखवून आणि त्यांची मालमत्ता लुबडण्याचं कारस्थान कधीपासून सुरू केलेलं आहे मोठ्या प्रमाणात आदिवासींच्या कत्तली त्या ठिकाणी किंवा दहशत पसरवून घबराट निर्माण करून त्यांना देशोधडीला लावलं जात आहे आणि तिथल्या खाणी असतील तिथल्या जमिनी असतील त्या ताब्यात घेतल्या जात आहेत आदिवासींमधील दाही दिशांनी आक्रमण होताना आपल्याला दिसतं आहे त्यांना वनवासी बनवण्याचं जे संघप्रणित चालवण्यात येणाऱ्या हजार वनवासी आश्रम संस्था जे आहेत त्यांचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे दुर्ग भागातील भोळ्या आदिवासींना अशा प्रकारच्या ह्या संस्थांमध्ये षडयंत्र रचून कामाला लावलं जात आहे आणि त्यांच्याकडनंच काम करून घेतलं जात आहे महाभारतातल्या अशा प्रकारच्या कथा सांगून अंगठे छाटून देणारे एकलव्य निर्माण करण्याची प्रक्रिया राजरोसपणे सुरू आहे आता तर नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आणि सोशल मीडिया हे जे काही आपण पाहतोय याच्यावरतीच लंगोटीवाल्याला आदिवाशाला आणलं जातं आहे आणि आता स्वतःचं नाव बदलून तू मात्र वनवासी व्हायचं आणि त्याच्या मोबदल्यात तुला आम्ही काही देतोय याही प्रकारचं चिंतन ती मंडळी मांडते आहे तेव्हा शंभर टक्के सबसिडी तुला सगळं काही आम्ही देतो तेव्हा गाव बांधणीसारखी एखादी भुजंग मिश्रामांची कविता ये येते आणि तुम्हाला आम्ही हे देऊ परंतु त्याच्या मोबदल्यात मात्र तुम्हाला हे स्वीकारावं लागणार आहे अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी येते आहेत आणि ही कविता पुढे पुढे आपल्याला जाताना दिसते आहे मात्र मॉडर्न आफ्रिकन पोएट्री आणि साऊथ आफ्रिकन वर्ज ह्या दोन निग्रो कविता संग्रह आणि गिराल्ड मूर आणि उल्की बाईर स्टीफन ग्रे नावाच्या आदिवासी कवितेच्या आंतरबाह्य स्वरूपाबद्दल जेव्हा आपण पाहतो तेव्हा इथे दनानून सोडणारा अशा प्रकारचा विचार आदिम अशा प्रकारचा सर्वात पहिल्यांदा ह्या पृथ्वी तलावरती जो काही आवाज देऊन तुमला तो अशा प्रकारच्या कवितेमधून येतो आहे गतिमान संघर्ष आपल्याला करावा लागणार आहे आणि त्याच्यासाठी अत्यंत विचारपूर्वक पाऊलं आपल्याला टाकावे लागणार आहेत अन्यथा आपलं अस्तित्व धोक्यात येईल आणि म्हणून तुम्ही आम्ही सर्वांनी हा एक लढा उभारला पाहिजे विचारांचा लढा आणि तोही अत्यंत विचारपूर्वक जाणता नेणता विचार, ने विचार करून आफ्रिकेतील एका लहान ग्यानं मात्र बघा त्याच्यावरती गुधारलेला जो प्रसंग आहे तो म्हणजे काळा आणि गोरा आपल्याला माहीत आहे तेव्हा या आफ्रिकेमधला हा जो छोटासा कवी मित्र आहे साधारण सा त्याचं वय वर्ष बारा तेरा वर्षाचं आणि दोन हजार सहामध्ये त्याने जी कविता लिहिलेली आहे ती कविता खऱ्या अर्थानं संयुक्त राष्ट्रसंघानं विश्वामधली उत्तम दर्जाची अशा प्रकारची रचना म्हणून दोन हजार सहा साली घोषित करावी घोषित करावी त्याच्या मागचा हा खऱ्या अर्थानं विचार आपण समजून घेतला पाहिजे तो लहानगा त्या जो कोणी त्याचा मित्र आहे परंतु तो गोरा आहे त्याच्या त्याला त्या त्याच्या त्या 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 संबंधी भाष्य करतो तो म्हणतो की मी जन्मतो तेव्हा मी काळा असतो मी मोठा होतो उन्हात जातो घाबरतो आजारी पडतो आणि माझा मृत्यू होतो तेव्हा देखील मी काळाच असतो माझ्या गोऱ्या मित्रा तू जनमतो तेव्हा असतो गुलाबी मोठा होतो तेव्हा श्वेत उन्हात लाल थंडीत निळा घाबरतो तेव्हा पिवळा आजारात हिरवा मृत्यू होतो तेव्हा करडा आणि तरीही यार तू मला कलर्ड म्हणावं ही खऱ्या अर्थानं अशा गोऱ्याला एक सनसनीत कानामागं टेकवल्यासारखी कवितेमधून हा विचार हा गा पेरतो आहे दोन हजार सहामधली ह्या जगामधली अत्यंत नावाजलेली आणि उत्कृष्ट दर्जाची रचना म्हणून ती घोषित केलेली होती संयुक्त राष्ट्रसंघानं हाही विचार कवितेचा आदिवासींच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आज आदिवासी भागामध्ये रस्ते वीज रेडिओ दूरदर्शन शाळा कॉलेज पोहोचायला पाहिजे परंतु ते नीटपणे पोचलेलं नाही आणि म्हणून आपल्याला या ठिकाणी हे नीटपणे बघून घ्यावं लागल एकविसाव्या शतकामध्ये मोठमोठे मुट ढोल ताशे वाजवून सांगितलं जात आहे की आधुनिकतेचं तंत्रज्ञानाचं वारं आदिवासींपर्यंत पोहोचवायला हवं मात्र ते आज मी तिला झालेलं नाही ह्यातून झालं काय की जागतिकीकरणाच्या रेट्यामधून दळणवळणाची साधनं आली रस्ते आले परंतु त्या रस्तेनं सेवाभावी डॉक्टर्स इंजिनियर्स समाजसेवक हे पोचण्याऐवजी स्वार्थी व्यापाऱ्यांच्या आणि सेठ सावकारांच्या निर्दयीपणे आदिवासीची लूट करणाऱ्या टोळ्या पोहोचल्या सौंदर्य पारखणाऱ्या जाणत्या दर्दी कलावंत समीक्षकांऐवजी सौंदर्य विटाळणाऱ्या आंबट शौकीनांची रेलचेल आदिवासींपर्यंत पोहोचली आदिवासी इलाक्यामध्ये नको त्या प्रकल्पांची गर्दी झाली त्याने जैविक सामग्रीची मोठी हानी झाली ज्या आदिवासींनी प्रदूषण विरहित जी प्रदूषण पर्यावरण चळवळ होती त्या मोठ्या हिमतीने आणि मोठ्या ताकदीनं प्राणापलीकडे जपली अशा आदिवासींच्या विचारांना संशोधनाला पायदळी तुडवलं गेलं आणि त्या ठिकाणी नको त्या गोष्टी पोहोचल्या प्रदूषण झालं आदिवासा मुला मुलींना शिकवावं त्यांना उत्तम इंग्रजी यावी कम्प्युटरच्या कीबोर्डवरती त्यांची बोटे थिरकावीत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या हातात हात घालून फिरावे प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर ऑफिसर अशा प्रकारे आदिवासी मुलांनी व्हावं त्यांच्यावरती चांगले संस्कार व्हावेत आणि खऱ्या अर्थानं निसर्गाची नाळ न तोडता ह्या मंडळींनी या, या प्रकारचं काम करायला पाहिजे काळाच्या ओघामध्ये परिवर्तन हे अपरिहार्य आहे हे आदिवासींनी मान्य केलेलं आहे तो नव्हे तर या प्रकारच्या विचाराच्या बरोबर तो चाललेला आहे मग ते जागतिकीकरण असो तंत्रज्ञान असो परंतु परिवर्तनाचं स्वागत निसर्गाचा समतोल ढासाळू न देता जर आदिवासींच्या विस्थापन होण्याची त्याच्यावरती वेळ येणार नसेल तर या परिवर्तनाचं स्वागत आदिवासी करायला एका पायावरती तयार होईल तो तयारही आहे म्हणून आदिवासींचं जे म्हणणं आहे ते समजून घेऊन आणि मगच या प्रकारचं आदिवासींची प्रगती करायला किंवा त्याच्यापर्यंत तंत्रज्ञान पोहोचवायला जर का त्या मंडळींनी अनुकूलता दर्शवली तर आदिवासी नक्कीच एका पायावरती अर्ध्या पायावरती तयार होईल अशा प्रकारचा विचार या ठिकाणी मी आपल्यासमोर ठेवून गोंडवना दर्शन जगाला ज्याला आपण म्हणूया की सभ्यतेचा विचार देणारा आदिवासी साहित्याचा विचार हा त्या निमित्तानं या ठिकाणी या प्रकारचं काम केलं जाते आमचे वड्डे मित्र ते माझ्या संपर्कामध्ये होते आणि अर्थात उषा किरण अत्राम ताईंचा सातत्यानं निरोप मला दिला जात होता ताई माझ्याशी खूपदा बोललेल्या होत्या मला मी आत्ताही पुन्हा नम्रपणे सांगतो की कालवोश सिंह ताराम साहेबांनी जे काही आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे मगाशी मी म्हणालो की अशा प्रकारचा ही पत्रिका चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे आणि त्याच्यामुळं मी मगाशी म्हणालो होतो त्याप्रमाणे की या ठिकाणी ह्या पत्रिकेची जी रचना होती ती मला फार आकृष्ट करणारी होती त्याच्यामध्ये येणारे जे लेख होते म्हणजे कौंथी गौरी लंकेश देशामध्ये जे काही अशा प्रकारच्या उलथापालथी झाल्या की त्याच्यावरती अप्रतिम अशा प्रकारचं भाष्य होतं त्यांचं संपादकीय अप्रतिम आणि अत्यंत अभ्यासपूर्ण असायचं ह्या ठिकाणी अमर शहीद राजा शंकर शहा एवं रघुनाथ शहा का बलिदान दिवस याच्यावरती अभ्यासपूर्ण अशा प्रकारचा लेख लिहिला ले गेलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी जय लंकेश म्हणून रावणावरती अप्रतिम अशा प्रकारची कविता ह्या अंकामध्ये छापलेली आहे बस्तरमध्ये जो काही उठाव झाला आणि आदिवासी आणि दलित बांधवांनी एकत्र येऊन हे उत्तम तऱ्हेचं काम केलं किंवा भिल्ली लोककथा यामध्ये आलेली आहे आदिवासी समाज की सामाजिक आर्थिक अवधारणा अशा प्रकारचा लेख आहे लिंगही मट्टा आलोर का द्वार अशा ह्या गोंडी बोलीमधलं एक सुंदर अशा प्रकारचं टिपण आहे लोकसंस्कृती हमारी शताली षडमाक्यांचा हा लेख आहे आणि परीक्षा आपकी नावाची एक कविता आहे याच्या व्यतिरिक्त खूप काही आहे आणि म्हणून या ठिकाणी असं होताना दिसतं आहे की ह्या देशाची प्रगती होत असताना आदिवासीला मात्र शिकार बनवलं जातं आहे तर ती आता अशा प्रकारची शिकार आपल्याला बनवून देऊन चालणार नाही आणि म्हणून या ठिकाणी हा सगळा विचार सुनेरसिंह तारामसाहेबांनी आज आपल्याला त्या निमित्तानं आपण एकत्र आलो तर हे त्यांचं मौलिक कार्य आपल्याला अजिबात विसरून चालणार नाही मोठी ऊर्जा त्यांनी आपल्याला दिलेली आहे या गोंडवाना दर्शनाच्या माध्यमातून ती आपल्याला पुढं न्यायची आहे आणि म्हणून या ठिकाणी मी उषा किरण आत्रांताईंचं त्यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारचे हा विचार या माध्यमातून वाचकांपर्यंत आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अशा प्रकारची ही चळवळ त्यानिमित्तानं ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये राबवली आणि यानंतर अनेक वेगवेगळ्या प्रकारची याही आधी मंडळी बोलली असतील याही नंतर बोलणार आहेत तर हा उपक्रम स्तुत्य आहे मी त्याचं स्वागत करतो मला आनंद वाटला आणि आपण मला आपल्या ह्या चळवळीमध्ये सामील केलं आणि माझं विचार आपण ऐकलं त्याबद्दल मी आपलं धन्य आपल्याला धन्यवाद देतो आणि आपलं आभारही मानतो धन्यवाद आणि थांबतो